लक्ष्मी विष्णू मिल कामगारांच्या थकित पगारासह देय रक्कम मिळण्यासाठी आर या पारची अंतिम लढाई कायदेशीर मार्गाने केली जाईल अशी माहिती कामगार नेते शिवानंद बसवंती यांनी दिली आहे. लक्ष्मी विष्णू कामगारांचा पगार आणि देय रकमांसंदर्भात बसवंती मंगल कार्यालयात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. कामगार नेते शिवानंद बसवंती यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत कामगारांची आवर्जून उपस्थिती होती. लक्ष्मी विष्णू मिल कामगारांच्या हक्काचा पगार आणि देय रक्कम मिळवण्यासाठी ही आर्या पारची कायदेशीर लढाई आहे असं शिवानंद बसवंती म्हणाले. पगार आणि देय रकमांसंदर्भात संबंधित जबाबदार व्यक्तींना नोटिसा केल्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. आज रोजी लक्ष्मी विष्णू मिलच्या सर्व कामगार, सर्व म्हणजे जे हजेरीपटावर 1995 साली होते, ज्यांनी राजीनामा दिला नाही, अशा सर्व लोकांचे दावे आम्ही दाखल करणार आहोत. 526 लोकांनी लेबर कोर्टात दावे दाखल केले होते, त्यापैकी 330 लोकांनी हायकोर्टात अपील केलं, बाकी 200 लोकांनी अपील केलं नाही. ते लोक देखील कामगार आमच्याकडे संपर्क करून आमचं देखील अपील घ्या असं त्यांची मागणी असल्यामुळे आम्ही विचार करून त्यांचेही अपील हायकोर्टात करणार आहोत. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं याची प्रचिती निश्चित येईल. न्याय देवतेवर पूर्ण विश्वास असून सत्याचा विजय निश्चित असतो अशा भावना कामगार नेते शिवानंद बसवंती यांनी व्यक्त केल्या.